औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा जो मुद्दा आहे तो राज्याच्या राजकारणामध्ये दिवसेंदिवस तापत असताना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये औरंगाबाद संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळानं निर्णय घेतलाय. औरंगाबाद विमानतळाचं छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं नामकरण करण्याबाबत केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयानं अधिसूचना लवकरात लवकर काढावी असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्र्यांना कळवलेलं आहे आणि याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री हरदीप पुरी यांना एक स्मरणपत्र पाठवलेलं आहे. एका राजकीय बातमीकडे मुख्यमंत्री कार्यालयानं औरंगाबाद संदर्भात मंत्रिमंडळ निर्णयाची माहिती देताना संभाजीनगर असा उल्लेख केल्यामुळे काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालतंय आणि त्यामुळे कोणत्याही शहराच्या नामांतराला काँग्रेस ठाम विरोध करत असल्याचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ठणकावून सांगितलंय. शहरांचं नामांतर करणं हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नसल्याचं त्यांनी नमूद केलंय. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या खात्याशी संबंधित निर्णयाची माहिती देताना सीएमएनं औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केला. आणि यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला टोला लगावलाय. या सरकारमध्ये नियम कायदे काहीही पाळले जात नाही. जे मनात येईल ते केलं जातं. खरं तर तुम्हाला संधी आहे, इल्लिगली कशाला त्या ठिकाणी लिहिता? ओ राजरोसपणे नामकरण करून संभाजीनगर नाव लिहा आणि अमित देशमुख किंवा काँग्रेससहित सगळ्यांना संभाजीनगर लिहायला लावा, तर खऱ्या अर्थानं तुम्ही काही केल्याचा अर्थ त्याला होईल. नाहीतर केवळ आम्ही आमच्या याच्यावर लिहिलंय याला कुठलाही अर्थ नाही. आणि पाहूया यावर ट्विटरवर नेमक्या काय प्रतिक्रिया आल्यात. बाळासाहेब थोरात यांनी ट्विट केलंय, महाविकास आघाडीचं सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालतं. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, कोणत्याही शहराच्या नामांतराला ठाम विरोध आहे. छत्रपती संभाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचं राजकारण खेळू नये. सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया. राज्यामध्ये आता पुढचे 3 दिवस अवकाळी पावसाचं संकट आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय आणि त्यामुळे मुंबई, कोकण, पुणे, मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे थंडीला देखील आता अडथळा निर्माण झालाय.